आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठीचा प्रशासकीय बैठक आज पंढरपुरात संपन्न झाली. हरिद्वारी स्वच्छ वारी या संकल्पनेवर यंदाच्या वारीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सुखकर व सुरक्षा संपन्न वारी पूर्ण करण्यासाठी तयार राहील. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे. 22 जून रोजी प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतील. संबंधित बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाचा आता शासन आपल्या दारी ही एक नवीन संकल्पना शासनाने सुरू केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ देण्याचं काम सुरू आहे आणि या वारीच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आणि पालखी मार्गावर आणि पंढरपूर परिसरामध्ये शासनाच्या विविध योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना कसा देता येईल त्या संदर्भात सुद्धा आम्ही नियोजन याच्यामध्ये करतो आहोत.